and they have chosen Fielding. थैंक यू सो मच मैम. एक रन इस वक्त पूरा करते हुए एक रन का इजाफा होता हुआ डाया और बायत की जोड़ी इस वक्त क्रीज पर है. प्रणव के लिए रोहित अच्छी गेंद ड्राइव करते हुए बढ़िया फील्डिंग. एक से ज्यादा कुछ भी नहीं. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई तीन. गेंदबाजी बहुत अच्छी होती भी. हाथ खुलने के लिए मौका नहीं दे रहे. डिसिप्लिन खरं तर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आपण पाहतो षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे आणि गौरव पुढचा बॉल खमालीचा हा देखील बॉल आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे गौरव यांच्या माध्यमातून. आदित्यजी बिलकुल अनुशासन गेंदबाजी मॅम देखते हुए और एक अच्छी गेंद. फुल टॉस गेंद थी लेकिन गति में कहीं ना कहीं बैट्समैन को बीट किया. एक ओवर की समाप्ति के बाद केवल तीन रन बिना किसी नुकसान पर और पहले ओवर में पूरी तरह से हावी होती हुई शाहपुर की गेंदबाजी वज्रेश्वरी के ऊपर. एक संघ आपण पाहतोय पालघर विभागामधला संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. दुसरे ओवर के लिए गेंदबाज ड्राइव करते हुए प्रणव लेकिन एक रन. कौस्तुभ गेंदबाजी करते हुए फिर से ड्राइव किया मिस फील्ड. बैकअप के लिए दूर से खिलाड़ी आते हुए लेकिन गेंद चली गई इस वक्त चार रन के लिए. धुन में नजर आते हुए कल्याण गटाचे गट सभापति संजय आंग्रे इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा संघाचे माजी उपाध्यक्ष महेश चौधरी चौधरीने सुद्धा व्यासपीठावर यायचंय. गती आंग्रे आणि महेश चौधरी और रन आउट होते बे बॅट्समन. फुल टॉस गेंद हवा में खेल दिया सीधा खिलाड़ी के हाथों में. गेंद हाथों में जाकर बैठ गई ऊपर और बैट्समैन आउट. दूसरे विकेट का पतन होता हुआ. रोहित ने कैच को अंजाम दिया ऊपर. अध्यक्ष महेश चौधरी इथे उपस्थित आहेत. मी अंबरनाथ गटावेचे ने अंबरनाथ गटाच्या वतीने त्यांचा सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे संजय आंग्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमचा सत्कारचा स्वीकार करावा. संजय आंग्रे दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. नऊ धावा धावपलकावरती आहेत. चार चार षटकांच्या मॅचेस आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त नियोजन आहे आणि या खरं तर रुबाबदार नियोजन या स्पर्धेचं केलं गेलेलं आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. नऊ धावा धावपलकावरती गोलंदाज सागर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि रोहित मलबारी फलंदाजीसाठी. ज्या वेळेस कमालीचा स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षकाने मात्र शर्तीचे प्रयत्न केले. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. सिक्सर. फटक्याचे आणि तो मोठा फटका इथे मात्र आलेला आपण पाहतोय. 15 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. देखिए पहले दो ओवर में रन बंदी इस वक्त हमने देखी थी लेकिन कहीं ना कहीं तीसरे ओवर में रनों की लूटमार करते हुए इस वक्त एक रन पूरा करते हुए. सबसे बड़ी ये बात है कि राकेश दलाल इस वक्त पड़गा टीम को गाइडेंस करते हुए. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई वज्रेश्वरी टीम की. बहुत अच्छी गेंद. गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं हो रहा है तुषार शिंदे और यही कारण है कि रन संख्या इस वक्त हम देखते हुए स्कोर कार्ड पर बहुत कम बन चुकी है. निश्चित यावेळेस देखील आपण पाहतोय आनंद कार्पेट हा बॉल खेळलेत लांगवान क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. जास्त हात खुलण्याचा मौका खरं तर जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष व समन्वय समिती प्रमुख
दिलीपजी बोपतराव इथे उपस्थित आहेत. मी जिल्हा संघाच्या वतीने त्यांचंही सरचं स्वागत करतोय. त्याचप्रमाणे माजी समन्वय समिती प्रमुख नंदकुमार मलबारीजी इथे उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतोय. त्याचप्रमाणे जिल्हा संघाचे माजी उपाध्यक्ष आणि माजी विश्वस्त अनिलजी महाजन इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं अंबरनाथ गटाच्या वतीने सरस स्वागत करतोय. जिल्हा संघाचे माजी विश्वस्त आमचे दलाल सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांचंही सरस स्वागत करतोय. ऑपर क्या छुटा और हैरी गिर गए, अपने आप को बचाने की कोशिश की थी हैरी ने. जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष समन्वय समिती प्रमुख इथे आपल्याला आपल्या सर्वांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी अंबरनाथ गटाच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊन त्यांचं स्वागत करतोय. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 इथे समोर आहे म्हणजे त्यांना कसं लाईव्ह सगळीकडे चालू आहे. त्याचप्रमाणे धन्यवाद. त्याचप्रमाणे जिल्हा संघाचे माजी समन्वय समिती प्रमुख व विश्वस्त नंदकुमार मलबारीजी इथे उपस्थित आहेत. मी अंबरनाथ गटाच्या वतीने त्यांचंही शॉल व पुष्पगुच्छ देऊन सरचं स्वागत करतोय. राकेश रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ वज्रश्री टीम का प्रणव ओपन करने के लिए, लेकिन अभी तक इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाया अपनी टीम के लिए, जबकि टीम का स्कोर आप देख सकते हैं. जिला संघाचे माजी विश्वस्त दलाल सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी अंबरनाथ गटाच्या वतीने त्यांचे सरचं स्वागत करतोय. या सर फुलर लेनचा बॉल आहे समोरच्या दिशेने. आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेत. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 24. तीन घड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावपलकावरती. ज्यावेळेस मात्र अवांतर धाव येते आणि या चुका खूप कमी केल्यात. त्याचप्रमाणे जिल्हा संघाचे माजी विश्वस्त व उपाध्यक्ष अनिल महाजन सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी आमच्या सत्कारचा स्वीकार करावा. क्षेत्ररक्षक आहेत. अंबरनाथ गटाच्या वतीने सरस स्वागत करण्यात येत आहे. जीतने के लिए 26 रन की आवश्यकता. यहाँ पर सर्व पाहुण्यांचे सहापूर को उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद देतोय. आणि असंच कृपादृष्टी प्रेम अंबरनाथ गटावर राहो अशी विनंती करून आपण आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपलं स्वागत करतोय. हॅलो वजेश्वर ई फील्डिंग जल्दी से जल्दी करवाए. एम्पायर्स मैच जल्दी चालू करें थोड़ा टाइम. अनु कौस्तुब और रोहित कौस्तुब स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर रोहित गेंदबाजी के लिए आए हैं. कौन है गेंदबाज का नाम? गेंदबाज कौन? शांतनु गौरव. गौरव की पहली बॉल. सामना करेंगे कौस्तुम. यस कौस्तुम उठा के खेल दिया है. शानदार फील्डिंग यहां पर निश्चित ही अपनी टीम के लिए तीन रन बचाए. यहां स्कोर एक रन से खाता खुला अपने टीम का.
गौरव की अगली बॉल, सामना करेंगे रोहित दलाल। ऑन साइड में खेल दिया केवल एक रन के लिए, स्कोर में एक रन का ही चापा, स्कोर बढ़ता हुआ दो रन बिना किसी नुकसान के। पहला ओवर जीतने के लिए 26 रन की आवश्यकता है। यहां पर उठा के खेल दिया शानदार सिक्स, स्कोर में 6 रन का इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 8 रन बिना किसी। खेल दिया यहां पर खिलाड़ी के द्वारा, शानदार कैच लपका है यहां। फील्डर नाम प्लीज मयूरेश, मयूरेश के द्वारा अच्छी फील्डिंग। नाम नहीं है मयूरेश का, क्या मुनेश, मुनेश मयूर नहीं है नाम, फील्डर का, फील्डर का नाम, फील्डर का योगी, योगी के वाइड बॉल, स्कोर में एक रन का इजाफा। यहां पर स्कोर बढ़, शानदार छक्का मयूर के बल्ले से आते ही। बहुत ही बढ़िया बॉल थी, बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स का नेम महेश, संकेत क्या यार। 6 रन इसी के साथ अपना टीम टीम तैयार रहे। अमरनाथ भी साथ में, कौन है अमरनाथ भी के साथ में, कौन है? आता थोड्याच वेळेत पुढची मॅच सुरू होणार आहे, तर दोघ्या टीमला विनंती आहे की दोघांनी लवकरात लवकर रेडी व्हायचंय। वासिंद,